press the bell icon on the YouTube app and never miss another update. पाहतायत इंटरवल नंतर सुद्धा पाहतायत, याचा अर्थ सिनेमा त्यांना खळवून ठेवतो आहे, त्यांना सिनेमा पाहावा असा वाटतो आहे. आणि जेव्हा मध्यंतरानंतर बाहेर आले तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद मी पाहिला, मला वाटलं की आम्ही जी मेहनत घेतली सगळ्यांनी आता थोडं सार्थक होत आहे. 25 तारखेला संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि परदेशामध्ये या सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. आणि मला खात्री आहे या देशातल्या लोकांनी जसं बाळासाहेबांचं एखाद्या सुपरहिरोसारखं स्वागत केलं सातत्यानं, तसंच ते पडद्यावरच्या बाळासाहेबांचे स्वागत करतील, हे मला आज थोडं मला त्याच्या संदर्भात खात्री पडलेली आहे. हम तो लखनऊ गए, हम दिल्ली गए और हर स्टेट मतलब एवरी सिटी एवरीबडी सो एक्साइटेड अबाउट द फिल्म. दे कुछ लोग तो ऑफकोर्स जो बाला साहिब को वर्शिप करते आए हैं वो उनके सेंटिमेंट्स के वजह से, उनको बाला साहिब ने उनकी ज़िंदगी में जो चेंजेस लेके आए थे उनके वजह से अलग सेंटिमेंट्स हैं, अलग भावनाएँ हैं. और जो जो अलग सिटीज़ के लोग हैं उनके दिलों में क्यूरियोसिटी है. दे हैव ऑलवेज बीन एनैमर्ड बाई द पर्सनैलिटी. सो वी आर वेरी एक्साइटेड, मतलब इतना एक्साइटमेंट, एवरीबडी इज सो एक्साइटेड टू सी ठाकरे. ठाकरे मी नुसतं पाहिलेलं नाही तर मी चांगल्या पद्धतीने अनुभवलेलं आहे. आणि मला खरंच एक समाधान आहे की मगाशी मी बोलताना बोललो की अशा व्यक्तिमत्वावरती चित्रपट काढणं म्हणजे एका मोठ्या मोठं आभळ, म्हणजे आभळे आभळच असतं, त्याला मोठा आणि छोटा शब्द नसतो. आभळाला एका कॅनव्हसवरती आणण्याचं एक आव्हान असतं आणि हे आव्हान संजयनी अतिशय उत्तमरित्या लिलया पेललेलं आहे. शिवसेना प्रमुखांचं आयुष्य आपल्याला सर्वांना माहिती आहे. अनेकदा असं असतं की इतिहासावरती चित्रपट काढले जातात. हा चित्रपट आहे त्याच्यामधला जो सगळा काळ आहे तो इतिहास खूप वर्षांपूर्वीचा नाही आहे, तो इतिहास आपण स्वतः अनुभवलेला आहे. आणि मला असं वाटतं आपण सगळेजण आहोत ह्या सर्वांनीच जेव्हा हा चित्रपट प्रत्यक्षात घडत होता त्यावेळेला कळत नकळत त्याच्यात कोणती ना कोणती तरी भूमिका केलेली आहे. ये तो जेम्स बॉन्ड है. कह रहे हैं कि मैं बहुत अच्छा लगा फिल्म. हमने कोशिश की है और बहुत मेहनत की थी कि बाला साहब को मिमिक ना किया जाए, ना उनको और कैरिकेचर ना किया जाए. आप धीरे धीरे देखेंगे फिल्म में कैसे कैरेक्टर, कैसे फिल्म डेवलप होती है. जी तो बहुत स्पेशली आदित्य साहब से बात हुई मेरी तो उनको बहुत अच्छा लगा. बहुत सारी मोमेंट उन्होंने ऐसे बताए जो उनको वो पर्सनल जानते थे. वो पूछ रहे थे आपने उसको किस तरह पकड़ा, तो डेफिनेटली राव साहब का उसमें बहुत बहुत बड़ा हाथ है क्योंकि काफ़ी स्टडी की, काफ़ी वीडियोज़ देखे उनके